नमस्कारम सद्गुरु. 33 आकड्याबद्दल तुम्ही सविस्तर सांगू शकाल का? मला माहिती आहे की तो एक खूप महत्त्वाचा आकडा आहे एखाद्याच्या जीवनात, आणि पुढच्या महिन्यात पुढच्या पौर्णिमेला मी 33 चावणार आहे. आणि मला माहिती आहे इथं खास साधनं आहे जी इथे आश्रमात दिली जाते जे लोक 33 खाली आहेत त्यांच्यासाठी. म्हणून मला जाणून घ्यायचं आहे की मी हा टप्पा गाठल्यानंतर त्याचं माझ्या आध्यात्मिक मार्गावर काय महत्त्व आहे. अरे आमच्याकडे वृद्ध लोकांसाठी सुद्धा साधन आहेत. Nice to hear. Thank you. Well, योग संस्कृतीत पहिली 8 वर्ष किंवा खरं तर 8.5 वर्ष लहानपण समजलं जातं, म्हणून ती हिशेबात धरली जात नाहीत. जरी बालावस्था ही 12 वर्षांपर्यंत असली तरी 8.5 वर्षांपर्यंत तुम्ही खरोखर लहान मुलं असता. तुमच्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला माहिती आहे 8.5 वर्षांनंतर केवळ तुमच्या पालकांना वाटत होतं की तुम्ही लहान आहात, पण तुम्हाला अनेक गोष्टी कळू लागल्या होत्या. हो, मोठ्यांना वाटतं की तुम्ही लहान आहात, पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही नाही आहात. कारण तुमचं लहानपण अनेक पद्धतीनं 8.5 वर्षानंतर संपतं. म्हणून जर तुम्ही 2 सौर चक्र धरली, सोलर सायकल्स, म्हणजे 24 वर्ष किंवा त्याहून जरा कमी आहेत, आणि त्यात 8.5 वर्ष जोडलीत तर ते अंदाजे 32.5 वर्ष होतं. 32 वर्ष आणि 7 महिने किंवा त्याच्या आसपास अचूक हिशोब आपण करू शकतो, पण ते जवळपास 33 वर्ष आहेत. तर जेव्हा ही 2 चक्र संपतात आणि बालावस्था ते सोडून देऊ, जेव्हा ते संपतं तेव्हा एक शक्यता असते. ही ती वेळ आहे जेव्हा तुमचं जीवन एका वेगळ्याच पातळीची झेप घेऊ शकतं. जर तुम्ही स्वतःला योग्य प्रकारे तयार केलं असेल, एकतर शिक्षणानं किंवा एखाद्या कौशल्यानं किंवा योग साधना किंवा आंतरिक आयामानं तुमच्या जीवनाच्या, जर तुम्ही स्वतःला तयार केलं असेल यापैकी कोणत्याही गोष्टीनं, तर ही ती वेळ आहे जेव्हा ते झेप घेऊ शकतं किंवा ही ती वेळ आहे जेव्हा ते कोसळायला लागू शकतं. तुम्हाला माहिती आहे पाश्चिमात्य समाजात ते मिडलाईफ क्रायसिसबद्दल बोलतात. ते साधारणपणे वयाच्या 33-34 वर्षी सुरू होतं. अचानक लोकांना स्वतःसोबत काय करावं ते कळत नाही, जीवन निरर्थक होऊ लागतं, किंवा जे लोक यशस्वी आहेत त्यांना संधी सापडू लागतात. दे फाइंड ट्रॅक्शन आणि अचानक ते वेगळ्याच पातळीला झेप घेतात यशाच्या किंवा कल्याणाच्या. हे सगळं तेव्हाच घडू शकतं कारण शरीर यंत्रणेत त्यांनी एक विशिष्ट चक्र पूर्ण केलेलं आहे. एकतर ते उंच उडू शकतं किंवा कोलमडू शकतं. तर साधना 33 वयापूर्वीची ही एका प्रकारची आहे, ती मुख्यतः तयारीसाठी आहे. म्हणजे जेव्हा तो क्षण येईल ते त्याला एक सकारात्मक काळ बनवू शकतील त्यांच्या आयुष्यातला. कारण ते वयाच्या 32-33 वर्षांमध्ये किती सकारात्मक होतं हेच मोठ्या प्रमाणात एखाद्याच्या जीवनाची दिशा ठरवेल आणि प्रभावित करेल त्यांचं सबंध जीवन, त्यांचं संपूर्ण आयुष्य, त्याची दिशा त्यावेळी ठरेल. जर जीवनानं योग्य भरारी घेतली नाही त्यावेळी तर ते तुमचं चांगलं होऊ शकतं, पण तुम्ही कधीच भरारी घेणार नाही. तुम्ही बरं का, कठीण जाईल ते. असं नाही की तुम्ही कधीच भरारी घेऊ शकणार नाही, तसं म्हणणं चुकीचं ठरेल, पण अवघड होईल. तुम्हाला अधिक इंधनाची गरज पडेल उडायला, पुष्कळ इंधन लागेल उडण्यासाठी. पण जर तुम्ही तुमचं जीवन असं बनवलं असेल की तुमची शारीरिक रचना, तुमच्या ऊर्जेची रचना, तुमची आंतरिक भूमिती जर तुम्ही त्याला परिपक्वतेच्या एका विशिष्ट पातळीला आणलं असेल 33 होईपर्यंत, तर जीवनात भरारी घेणं अधिक सहज होतं, नाहीतर त्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच आम्ही एक विशिष्ट साधना रचली आहे 33 वयाच्या खालील लोकांसाठी, जेणेकरून ते तयार होतील, त्यांची आंतरिक भूमिती सक्षम करतील, त्यांच्या ऊर्जा सक्षम करतील, स्वतःला जतन करतील अशा पद्धतीनं की जेव्हा जीवनाला भरारी घ्यायची असेल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते इंधन असेल ते करण्यासाठी. हे पहा,
तुम्हाला वेग वाढवायचा आहे आणि खरोखर जोरात पुढे जायचं आहे, पण तुमची टाकी रिकामी आहे, तर ते त्रासदायक होईल. यानं काहीच फरक पडत नाही की किती शक्यता उपलब्ध आहेत. जर तुमची टाकी रिकामी असेल तर आता हे भरारी घेऊ शकणार नाही. बाकी सगळं कदाचित मस्त असेल, तुम्ही सुशिक्षित असाल, तुमच्याकडे ज्ञान असेल, पण तरीही तुम्ही सहज भरारी घेऊ शकणार नाही ह्या एका गोष्टीमुळे. जर तुमची ही संधी हुकली, 33 ही संधी, जे निराश दिसत आहेत, सद्गुरु मी 35 आहे आता काय करू, तर जर तुम्ही पुरुष असाल तर 42 पुन्हा अशी वेळ येईल जेव्हा आणखी एकदा वेगानं वाढ होईल. 33 इतकी नाही, पण नक्कीच लक्षणीय वाढ आहे जेव्हा एखादा पुन्हा एकदा झेप घेऊ शकतो. जर तुम्ही स्त्री असाल ते 46 असू शकतं तुमच्यासाठी, पण जर तुम्ही स्वतःला शारीरिकदृष्ट्या योग्य हाताळलं नसेल तर 46 वय अधिक त्रासदायक होऊ शकतं चांगल्या शक्यतांपेक्षा. पण अनेक शक्यता आहेत. जेव्हा एक स्त्री 46 वयाची होते तेव्हा ती तिच्या मर्यादा पार करू शकते. तिच्या स्त्री प्रकृतीनं तिला जे मागे रोखून ठेवलं होतं जीवनाच्या ठराविक पैलूंबाबत, ते सगळं ती पार करू शकते प्रचंड प्रमाणात, कारण तिच्या ऊर्जा परिवर्तित होत आहेत नैसर्गिकरित्या. मी नैसर्गिक आधाराबद्दल बोलतोय, मी व्यक्तिगत लोक काय काय करू शकतात याबद्दल बोलत नाहीये. व्यक्तिगत लोक कदाचित हे सगळं खोटं ठरून पुढे जातील, ती गोष्ट वेगळी, पण नैसर्गिकरित्या ह्याच पद्धतीनं ते पुढे जाते. जर तुम्ही या दोन्ही शक्यता चुकवल्या तर जेव्हा तुम्ही 60 होता, हे पहा अजूनही आशा आहे, जेव्हा तुम्ही 60 होता तेव्हा अनेक प्रकारे मूलभूत रचना तुमच्या आतली बदलते. तुम्ही तितके पुरुष म्हणून राहत नाही किंवा तितके स्त्री म्हणून राहत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्याच विचारात तसे नाही आहात. जर तुम्ही डोक्यात खूप तसे असाल तर ते असेल, नाही तर शरीरात तुम्ही फारसा पुरुष नाही आहात, फारसे स्त्री नाही आहात. यानं तुम्हाला एक नवीन शक्यता मिळते. खूप सारे लोक भरारी घेतात या वेळेला, पण त्यावेळेपर्यंत पुष्कळ लोक आजारीही पडतात, त्यांना वेगवेगळ्या व्याधी जडतात आणि ते कर्माचं गाठोडं वाहत असतात त्यांच्या डोक्यावर. म्हणूनच 60 कदाचित ते वाकलेले असतील किंवा हरलेले असतील आणि त्यांच्या यात्रा फक्त दवाखान्यातच होत असतात, बरं का, तीर्थक्षेत्रांना नाही, डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञ आणि अशा गोष्टींसाठी. जर तुम्ही तिथं पोहोचला असाल तर तुमची ती बस सुद्धा हुकली आहे, पण 60 ही एक मोठी शक्यता आहे. यामुळेच या संस्कृतीत वयाच्या 60 वर्षी अनेक विधी आहेत करण्यासाठी. जर तुम्ही विवाहित असाल तर जेव्हा तुम्ही 60 होता तेव्हा तुम्ही पुन्हा विवाह करता, म्हणजे ती एक नवीन शक्यता होते. ते काही बंधन म्हणून उरत नाही, ती एक शक्यता बनते. हीच कल्पना आहे 60 वर्षी, बरं का, जेव्हा लोक 60 होतात ते पुन्हा एकदा विवाह करतात त्याच व्यक्तीशी. मी हे सांगावं लागतं आजकाल आजकाल हे स्पष्ट करावं लागतं, नाहीतर ते नेहमी तसंच समजलं गेलंय. तर तुम्ही त्याच व्यक्तीशी पुन्हा लग्न करता, कारण जेव्हा तुमचं लग्न झालं 20 किंवा 25 किंवा कोणत्याही वर्षी शरीर प्रबळ होतं. 60 वर्षी तुमची जागरूकता प्रबळ असू शकते आणि त्यावेळी नवीन शक्यता आहेत. म्हणून विवाहित लोक अशा प्रकारच्या गोष्टीतून जातील, इतर लोक इतर विधी करतात आणि अनेक लोक त्यांची योग साधना 60 वर्षीच सुरू करतात. पण या सगळ्यासाठी तुम्ही तुमचं शरीर उत्तम स्थितीत आणि अवस्थेत ठेवलं पाहिजे. जर तुम्ही पृथ्वीचा आकार घेण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तुम्ही आजारी पडलात अनेक प्रकारे, मग ती संधी उपलब्ध नसेल. म्हणून जर तुम्ही 33 खाली असाल तर 33 हे करणं चांगलं. 33 आधी तुम्ही स्वतःला ऊर्जित केलेलं आहे, तुम्ही तुमची भूमिती अशा प्रकारे घडवली आहे, तुम्ही कधीच अडथळा नसाल तुमच्या जीवनात, तुम्ही एक समस्या नाही आहात. ही एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे. जगात हजारो समस्या आहेत पण तुम्ही एक समस्या नाही आहे, एवढं तुम्ही करा. मग तुम्ही या काळांची चिंता करू नका. तुम्ही 33, 34, 35 कोणत्याही वेळी भरारी घेऊ शकता. माफ करा, बाकीचे सगळे आकडे म्हटले पाहिजेत का? नाही, तुम्ही कोणत्याही वेळी भरारी घेऊ शकता, पण तयारीच्या दृष्टीनं 33 32 आणि 7
अगदी अचूकपणे सांगायचं झालं तर जर तुम्ही पुरेशी तयारी केली असेल, तुमची भूमिती, तुमच्या ऊर्जा, तुमचे विचार, तुमच्या भावना योग्य प्रकारे घडवण्यासाठी जर तुम्ही स्थिर केल्या ह्या गोष्टी, तर जीवन खुलून येईल एखाद्या धमाक्याप्रमाणे. तर आम्ही हेच करण्याचा प्रयत्न करतोय आमच्या ईशा संस्कृतीच्या मुलांबरोबर. सगळेजण विचार करतायत ते काय करतील, काय करतील, त्यांना नोकरी कुठे मिळेल, ते मायक्रोसॉफ्टला कसे जातील, ते आणखी कुठेतरी कसे जातील, ते त्या ठिकाणी जाणार नाहीत, पण ते त्याहूनही चांगल्या ठिकाणी जातील. कारण ज्या प्रकारे ते त्यांच्या ऊर्जा नियोजित करतायत, ज्या प्रकारे ते त्यांची भूमिती घडवत आहेत, कारण आम्हाला त्यांना बाहेर सोडावं लागेल ते 18-20 झाल्यावर, त्यांचं हे पूर्ण झालं असेल तर घरी गेल्या गेल्या जर त्यांच्या पालकांनी त्यांना बिघडवलं नाही, आशा करतो ते तसं करणार नाहीत, कारण त्यांच्याकडे ते शहाणपण आणि धैर्य होतं त्यांच्या मुलांना ईशा संस्कृतीमध्ये घालण्याचं, पण ते अति काळजी करू लागलेत. आता तू 20 आहेस आणि तुझ्याकडे कुठलं काही नाही, काय करणार तू? जसं की मी अलीकडेच बोललोय, हे फक्त आजकालचं असे गेल्या 60-70 वर्षात की तुम्हाला एक सर्टिफिकेट गळ्यात घालून फिरावं लागतं आणि त्या फालतू सर्टिफिकेटनं तुमच्यासाठी दारं उघडतं. नाहीतर मानवजातीच्या इतिहासात कधीही कुठल्या सर्टिफिकेटनं दार उघडलं नाही, फक्त तुम्ही तुमच्या कौशल्यामुळं दारं उघडली. पुन्हा एकदा जग त्या दिशेनं जातंय. पुष्कळ साऱ्या औद्योगिक संस्था आता तुमचं शिक्षण विचारतच नाहीयेत, ते फक्त विचारतायत तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही काय केलंय आजपर्यंत, आणि त्याच दिशेनं ते जाईल. जर तुम्ही पुरेसा वेळ गुंतवला तुमची शरीर यंत्रणा घडवण्यात तुम्ही 33 होईपर्यंत, तर जेव्हा तो क्षण येईल शक्यता खुल्या होतील स्वाभाविकपणे, आणि अनेक गोष्टी शक्य आहेत. तुम्ही स्वतःला खूप लवकर थकवलं नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता सध्या खास करून अमेरिकेत लोक येऊन सांगतात मला, माझा मुलगा 11 आहे, तो CEO आहे या कंपनीचा. मी म्हटलं काय, तुम्ही आधीच तुमच्या मुलाला बाजारात ढकलून दिलं? दुर्दैवानं जसे तुम्ही मोठे होता, कुठेतरी तुम्हाला निदान तुमचा एक हात तरी बाजारपेठेत गुंतवावा लागतो, कारण सबंद जग आर्थिक होऊ लागले. पण तुम्ही 11 मुलाला यात ढकललं, याचा अर्थ जर 11 तो CEO झाला म्हणजे कदाचित त्यानं 6 सुरुवात केली, एक 6 मूल तुम्ही त्याला बाजारपेठेत ढकललं, ही सर्वात वाईट गोष्ट आहे तुम्ही करू शकणारी. तुम्ही करा हा सगळा मूर्खपणा. कृपया तुमच्या मुलांना यापासून बाहेर ठेवा काही काळ, त्यांची वाढ होऊ द्या. शरीराची, मेंदूची, त्यांची आकलन करण्याची क्षमता आणि त्यांची भूमिती तुम्ही समजावून घेतलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. भौतिक जगात जर काही अर्थपूर्ण घडून यायचं असेल तर भौमितिक स्थैर्य आणि भौमितिक सुसंगता गरजेची आहे. जर ते नसेल तर तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, पण तुम्ही फक्त संघर्ष आणि दुःख निर्माण कराल. जर भौमितिक स्थैर्य नसेल, जर तुम्ही कोणत्याही यांत्रिक वस्तूकडे पाहिलं, कोणतंही यंत्र तुम्ही पाहाल, जर त्यात भौमितिक स्थैर्य नसेल तर फक्त घर्षण निर्माण होईल. तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे, भौतिक जग, मग ती आकाशगंगा असो किंवा सूर्यमाला किंवा हे शरीर, हे सगळे यांत्रिक नियमानुसार काम करतात. ते सगळं भूमितीवर अवलंबून आहे. भूमिती किती सुसंगत आहे तेवढ्या सहज ते काम करेल, नाहीतर त्यात घर्षण निर्माण होईल. जेव्हा घर्षण होत असतं तेव्हा जेवढ्या वेगानं तुम्ही जाल तेवढा जास्त त्रास होईल, आणि हे घडतंय. यशस्वी लोक या धर्तीवरचे जे जीवनाच्या फास्ट ट्रॅकवर राहण्याचा प्रयत्न करतायत ते पुष्कळ अधिक त्रास भोगतायत जीवनात अयशस्वी माणसांपेक्षा. जरी तुम्ही जीवनात अयशस्वी झालात तरी तुम्ही बीचवर जाऊन फिरू शकता आणि मजा करू शकता, कारण तुमच्याकडे वेळ आहे. ही एक सुंदर गोष्ट आहे अपयशाबद्दल, तुमच्याकडे वेळ आहे. अरे हे काय, मला माहित नव्हतं इतके अपयशी लोक आहेत तिथं. यश, यशाची समस्या अशी आहे, जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमच्याकडे कशासाठी हे वेळ उरत नाही, म्हणून तुम्हाला अतिशय सतर्क असलं पाहिजे. जर तुम्हाला तरीही जीवन आत्मसात करायचं आहे आणि जीवनाची चव घ्यायची आहे आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, नाहीतर तुम्ही एक झॉम्बी व्हाल, इकडं तिकडं भटकणारा, सतत डोक्यात गोंधळ माजलेला,
की जीवन नाही आहे.